रंगपंचमी निमित्तानं भद्रकाली पोलीस ठाण्यात चार पोलीस ठाण्यांची विभागीय बैठक झाली. या प्रसंगी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, डॉक्टर सीताराम कोल्हे, श्री ऐरे, दिलीप ठाकूर उपस्थित होते. रंगपंचमी चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानिमित्त झालेल्या या बैठकीमध्ये उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. रंग उत्सवाचं आयोजन करताना मंडळांनी स्वयंसेवक नियुक्त करावे, संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, फुग्यामध्ये पाणी अथवा रंग घालून त्याचा वापर करू नये, तसंच डीजेला परवानगी नसून मंडळांनी केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, डीजे आढळून आल्यास डीजे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं. या संदर्भात उपायुक्त चव्हाण यांनी माहिती दिली. आज भद्रकाली पोलीस स्टेशन येथे जे नाशिक शहरामध्ये रंगपंचमी साजरी होते, विविध रहाड नाशिकमध्ये आहेत, त्यानुसार सर्व मंडळांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्व मंडळांना परवानगी घेण्याबाबत तसेच सुरक्षेविषयी इतर उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यांना स्वयंसेवक स्वतःचे नेमण्याविषयी देखील सांगण्यात आलं, जेणेकरून त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये. विशेष सूचना त्यांना देण्यात आली की सर्व मंडळांनी आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत, आणि सीसीटीव्ही लावल्यामुळे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार होणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे सर्वांनी यात डीजेला परवानगी नाही, पारंपरिक वाद्याचा वापर करून कमीत कमी डेसिबलचा आवाज ठेवून या ठिकाणी स्पीकर वाजवण्यात यावे अशी त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी वाहतुकीचं नियोजन केलं जाईल की त्या ठिकाणी वाहनं येऊ नये, तसेच त्या ठिकाणी गर्दीमध्ये साध्या वेषातील बंदोबस्त देखील असेल, महिला पोलीस कर्मचारी देखील तैनात असतील, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार सर्व सरंजामासह पोलीस त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तैनात असतील. कुठलंही वाद्य जरी असलं तरी आपल्याला कायद्यानुसार आवाजाची मर्यादा आहे, त्या आवाजाच्यावर कुठल्याही जर वाद्याचा आवाज गेला तर आपल्याला कारवाई करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यामुळे पारंपरिक वाद्य जरी असतील तरी आपल्याला आवाज, जी काही नियम आहे त्या नियमानुसार मर्यादित आवाज ठेवणं अपेक्षित. या संदर्भात विशेष सर्वांना आवाहन करण्यात येत आहे, काही ठिकाणी फुग्यामध्ये रंग भरून पाणी भरून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना फुगे मारण्यात येतात, त्यामध्ये त्या व्यक्तींना इजा होऊ शकते. त्यामुळं सर्वांना वॉर्न करण्यात येत आहे की असा प्रकार कुणीही करू नये. फुग्यामध्ये रंग भरून किंवा पाणी भरून जर कुणाला मारल्यास त्याची समोरच्या व्यक्तीला इजा होऊ शकते. अशा प्रकारे जर कुणी फुगे मारताना आढळून आलं तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई केली जाईल. पालकांची जबाबदारी आहे की आपल्या मुलांकडून फुगे मारणं, फुग्यात पाणी रंग भरून मारणं असं काही प्रकार होणार नाही, याची जबाबदारी पालकांनी घेणे आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे, नाहीतर त्यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते. या प्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, राजेंद्र बागुल, नंदू कहार, चेतन वावरे, हरी आंबेकर, अमित शिर्के, मनोज लोणारी, निलेश भालेराव, अतुल जाधव, विकी लोणारी, मयूर कुंवर, सर्वेश पोळ उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.